नमस्कार मंडळी, आज आपण पुन्हा एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाला सळसळत रक्त, उत्साह, एक नवी उमेद घेऊन जगणार, स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करणार आणि स्वतःचं काहीतरी अस्तित्व असावं असं ज्या प्रत्येक युवकाला वाटावं असं व्यक्तिमत्व ज्याच्याकडे पाहून ती ऊर्जा मिळते, ज्या मुलाचा गावापासून ते मुंबईपर्यंतचा प्रवास आणि मुंबईमध्ये आल्यानंतर सहकारी बँकेतली नोकरी असो किंवा स्वतःचा छोटा व्यवसाय हॉटेल सुरू केलेला असो आणि त्यानंतर एक प्रसिद्ध भेळवाला, सारं काही तुमच्या आमच्यातलं थोडं मनातलं, आरजे वैभव सोबत आपण ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ। आज आपल्यासोबत आहेत मुंबईचा प्रसिद्ध भेळवाला युवा मित्र सागर गोरडे। कोण आहे हा मुंबईचा मराठी भेळवाला, की ज्याच्या भेळीचे मोठे मोठे सेलिब्रिटी तसेच मोठे मोठे राजकीय नेते आणि इतर दिग्गज अभिनेते अभिनेत्री व बाहेरील देशातील पर्यटक, भारतीय किंवा विदेशी नागरिक ही भेळ मागवतात। तुम्ही मुंबईत आला तर भेळ एकदा जरूर खाऊन पा, अतिशय नॅचरल, कोणत्याही पदार्थात भेसळ नाही किंवा शरीरासाठी त्याचा काही साईड इफेक्ट नाही, आरोग्यासाठी उत्तम, पोटाचे आजारही होत नाही अशी ही भेळ जी त्याला त्याच्या गावी मिळाली आणि त्याचा तिथून पुढे प्रवास सुरू झाला मुंबईमध्ये आणि आज प्रसिद्ध भेळवाला म्हणून तो सगळ्यांना परिचित आहे असा सागर गोरडे आज आपल्या FM चॅनेल रेडिओ स्टेशनला त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या मनातली उलाघाल, त्यांनी हे सगळं कसं सुरू केलं आणि आज एक प्रसिद्ध भेळवाला म्हणून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय, ते आले आहेत सागर गोरडे। सर, प्रथमतः तुमचं आमच्या FM आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ तर्फे सहर्ष स्वागत आणि तुमच्या पुढील कारकिर्दीसाठी, वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा। आम्ही तुमच्या सोबत कायम आहोत आणि कायम असू, हा मैत्रीचा हात, असाच पुढे पुढे तुमच्या सोबत प्रत्येक वाटेवरती असेल। तर मला सर तुमचं स्वागत आणि अभिनंदन करताना एक प्रश्न पडतो की एका छोट्याशा खेडेगावातून, म्हणजे तुम्ही शिंगवे पारगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथून तुमचा तो प्रवास सुरू झाला, मग मंचरमध्ये तुमचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून तुम्ही मुंबईकडे कसं प्रस्थान वळवलं, म्हणजे तुमचं पूर्वीचं गावचं आयुष्य आणि गावाकडून पुन्हा मुंबईकडे येऊन हे भेळवाला, हे सगळं कुठून सुरू झालं, तर तुम्ही आधी काय सांगाल की तुम्ही गावी असताना काय, कुठून तुमचं हे सगळं लाईनअप होत गेलं? ओके, प्रथमतः सगळ्यांना सुप्रभात, आणि सुप्रभात जो आपला क्वेश्चन आहे आपण डायरेक्ट क्वेश्चन वरती येऊया। तर झालं असं की मी TY BCOM कम्प्लीट झालं, म्हणजे ग्रॅज्युएशनची डिग्री घेतली, ज्या दुकानामध्ये धंद्याचं बाळकडू घेतलं तिथून आता बाहेर पडलो आणि ऍक्टिंगचा किडा अंगात होता, तर इतरांपेक्षा आपण वेगळं काहीतरी करायचं, तर वेगळं काय करायचं, आंबेगाव तालुक्यातून ज्या क्षेत्रामध्ये फक्त बोटाव मोजणे इतकी अशी लोक होती, तर म्हटलं आपण त्या क्षेत्रात जायचं। ते क्षेत्र काय होतं तर ऍक्टिंग, म्हणजे अभिनेता, या क्षेत्राकडे मी माझं प्रस्थान वळवलं। अरे बापरे, का? तर बाबा, एक वेगळी ओळख निर्माण करायची होती, अंगात जिद्द होती, ताकद होती आणि मेहनत करण्याची प्रचंड शक्ती होती माझ्याकडे, तर म्हटलं बाबा एक शेतकऱ्याचा मुलगा अभिनेता बनू शकतो असा विचार घेऊन मी पुण्यात गेलो। तर पुण्यात गेल्यानंतरला तिथे मी एक अकॅडमी लावली, आणि मग त्या अकॅडमी पासून माझा पुन्हा बेकबे चालू करायचा सुरुवात केली, म्हणजे जसं आपण पहिलीला दुसरीला जातो तसं परत मी चालू केलं, आणि ज्यावेळेस पुण्यात गेल्यानंतरला अकॅडमी लावली, पुढे
एक एक पाऊल टाकत चाललो. मग तिथं काही महिन्यानंतरला असं कळलं की बाबा आपण ह्या अकॅडमी मध्ये फसलो. त्याच्यानंतरला मग कमर्शियल नाटकं करायला लागलो छानपैकी असे. त्याच्यानंतरला बाबा जशी कामं छोटी मोठी भेटतील तशी कामं करा. मग ऍक्टिंगच्या क्षेत्रात काय स्ट्रगल असतं हे चांगलं जवळून अनुभव. म्हणजे ही सगळी आवड, ही ऍक्टिंगची, ही अभिनयाची आवड ही पूर्वी शाळेपासून होती? हो, शाळेपासून होती मला. म्हणजे गावाला शिक्षण झालं तर गावाला पण मी छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटीज भाग घ्यायचा आणि इतरत्र ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग. कॉलेजला असताना मी अण्णासाहेब आवटे कॉलेजला मंचरला असताना तर मी सगळ्या गॅदरिंग असेल, एनएसएस असेल, एनसीसी असेल, सगळ्या अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये मी पहिला असायचा. अरे बाप. हा म्हणजे कॉलेजनी खूप काही दिलं आणि इतर ऍक्टिव्हिटी करत असताना आपल्या अंगातली चमक ओळखली गेली. अच्छा. आणि अंगातली चमक ओळखली आणि ऍक्टिंगचा किडा अंगात घुसला. तिथून पुढे पुण्याचा प्रवास चालू झाला. पुण्यात गेलो, पुण्यात 6 वर्ष मी थांबलो की नाही आपण इथेच ऍक्टिंग शिकायची, इथून आपलं करिअरला सुरुवात करायची. पण झालं असं की फिल्म इंडस्ट्रीची ही मुंबई ही बाजारपेठ आहे. बरोबर. मुंबईमध्ये प्रॉडक्ट बनतं आणि पुण्यामध्ये जाऊन ते विकलं जातं. बरोबर. असं आहे. तर पुण्यामध्ये छान असा फसलो गेलो. आता काय करायचं, वयाची 6 वर्ष वाया घालवणं म्हणजे जोक नाहीये. तर वेळ पण गेला होता, हृदयाजवळची सुद्धा माणसं त्यावेळेस सोडून गेली होती. आणि मग ठरवलं की आता आपण काहीतरी असं करायचंय का आता हा लास्टचा जीवनातला पॉइंट आहे, इथं जर फसलो तर अख्खं जीवन बरबाद होतंय. त्यावेळेस मग मी पुन्हा गावाला गेलो पुण्यातून आणि मग ठरवलं की आता काय करायचं. म्हणजे हा तुमचा सुरुवातीचा प्रवास गावावरून शिंगवे पारगाव आंबेगाव तालुक्यातून पुणे, पुण्यातला आणि पुण्यातून पुन्हा गावी. हा. आणि मग त्यावेळेस ज्या वेळेस मी पुण्यातून सगळं बाजा भुस्तारा चांगला आवडून गावाला आलो आणि असेच दिवाळीचे दिवस होते. मग त्यावेळेस म्हटलं आता काहीतरी वेगळं केलं पाहिजे. कसं असतं आपले मामा वगैरे सगळे असतात. बरोबर. मामांनी माझ्या चेहऱ्यावर सगळं ओळखलं होतं की हा गडी काहीतरी फसलाय किंवा टेन्शन मध्ये आहे. आईच्या मायेनंतर जो हात असतो तो मामाचा असतो. बरोबर. तर मग आणि मी मामांचा खूप लाडका आहे तर मामांनी ओळखलं आणि माझे मामा वगैरे सगळे मुंबईला राहतात. आता मुंबईला मामाने मला एक ऑफर दिली अशी. अच्छा. किंवा एक सहकारी बँक आहे तर तू जॉब करतो का? तर मी एका मिनिटात निर्णय सांगितला, लगेच करतो म्हटलं. अच्छा. कारण की इकडचं अपयश होतं, हृदयाजवळची माणसं निघून गेली होती, कोणाचा आपल्यावर विश्वास नव्हता राहिला. आणि मग त्यावेळेस मामाला एका मिनिटात निर्णय दिला आणि मामा बोलले ये मग ड्रायव्हरी इंटरव्ह्यूला मुंबईला. अच्छा. तशी जांभूत परळ एसटी पकडली आणि डायरेक्ट मुंबई गाठली. माग असं वळून पण बघितलं नव्हतं त्यावेळेस की बाबा माग काय आहे किंवा आपल्याला परत जावं लागेल. पण ज्या वेळेस मुंबईचा रस्ता पकडला ना, म्हणलं जीवाचं रान करीन पण मुंबईमध्ये सेटलच होईल. ये होईना बात. खरे खरे. मग मुंबईचा प्रवास चालू झाला तो. अरे बापरे. म्हणजे हे खरी तर माझ्यासारख्या तरुणाला किंवा ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोते वर्गाला, रसिकाला आणि नव युवकांना ही ऊर्जा आहे. हे एक रसायन आहे जे ऐकून 100 किमान 1% फरक पडला ना तरी आपण करत असलेल्या मार्गावरती आपण जे चाललोय बरोबर त्याचं एक सार्थक झाल्यासारखं वाटेल. तर सागर सर आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा ऐकूया हा गप्पांचा सिलसिला. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आर जे वैभव सोबत. सारं काही तुमच्या आमच्यातलं, थोडं मनातलं. आचार्य 90 FM. तू चाल र गड्या पुढं तुला भीती कुणाची. माझा आवाज एवढा चांगला नाहीये. परवा कुणाची, मन शुद्ध तुझ गोष्ट आहे लाख मोलाची. तर ब्रेक नंतर पुन्हा आपण ऐकूया सागर गोरडे यांची कहाणी. तर सागर, तू गावाकडून मुंबईला आलायस एका सहकारी बँकेमध्ये नोकरीसाठी. तुझ्या मामांनी तुला सांगितलं की तू मुंबईला ये आणि मग इथून पुढे तू ती नोकरी किंवा मग हे सगळं भेळ
विकण्यापर्यंतचा प्रवास हा नेमका गुंतागुंतीचा काय आहे, हा माहोल काय आहे, किंवा हे वादळ कुठून तुझ्या मनात निर्माण झालं? खरं हे वादळच म्हणावं लागेल की जे आज प्रत्येक नऊ तरुणाच्या हृदयात आणि भेळचं नाव ऐकल्यानंतर किंवा माझं मुंबईचा मराठी भेळवाला नाव ऐकल्यानंतरला प्रत्येक मुलाला महाराष्ट्रातल्या असं वाटतं की आपण पण व्यवसाय करावा असे रोज फोनही येत असतात. पण हे वादळ निर्माण कसं झालं किंवा थिंगी कुठे लागली या वादळात, तर हा वणवा असा पेटला म्हणा असं म्हणावं लागेल आपल्याला की जॉब लागला, इंटरव्ह्यू झाला, जॉब लागला, आता चला आपल्याला जॉब लागलाय आता आपण इथे सेटल होऊ अशी मनात एक छान कल्पना झाली. आणि मनाचा म्हणजे हे वर्ष कोणतं होतं साधारणपणे 2017-18 अच्छा. आणि मग जॉबला सुरुवात झाली वाशी या ठिकाणी पहिली त्यांची शाखा. तर वाशीला एपीएमसी मार्केटच्या बाजूला तिथे मी पहिली माझी रुजू करण्यात आलो. मला अच्छा रुजू करण्यात आलं. मी राहिला होतो घाटकोपर मध्ये. मग वाशीला जर आपली पहिली शाखा आहे आणि तिथं आपल्याला रोज कामाला जावं लागते म्हणून राहायची सोय मी सानपड्यामध्ये केली. अच्छा. म्हणून मी राहायला सानपड्यात. आदरणीय रविशेठ ढोबळे दादा जे सामाजिक कार्यकर्ते आहेत सानपड्यातले माझे रिलेटिव्ह देखील आहेत त्यांनी माझी राहायची सोय केली. आणि मुंबईत आलं ना तर पहिली राहायची सोय खूप महत्वाची असते. हा प्रत्येकाचा हे असतो बाबा राहायचं कसं तो भला मोठा प्रश्न एक मोठा माणसासमोर ते एक विजन असतं आपलं राहायचं काय आव्हान काय. पण एवढी छान व्यवस्था केली त्यांनी आणि जेवायची देखील छान व्यवस्था झाली. म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्याचे उपकार काय असतात तर ते रविदादांचे माझ्यावरती खूप उपकार आहेत आणि आजही मी त्या उपकाराची जाणीव ठेवतो. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. माझंच मी नाही पाठ ठोपडून घेत पण एक आपल्याला जाणीव आहे आणि ती जाणीव कायम असावी असावी. माणसाने ते विसरू नये. कधी कधी होतं की माणसं पुढे गेल्यानंतर मागचे दिवस विसरून जातात. हो ते नसावं खरं. मग मी दादांनी राहायची सोय केली. 8 दिवस झाले बँकेमध्ये जायला लागलो. आता हे पायी पायी अंतर कापत होतो. त्यावेळेस पगार हार्डली 9,000 रुपये आणि राहायचं 2,000 रुपये. म्हणजे तारेवरची कसरत. त्याच्यानंतरला म्हणजे अर्थकारण. आता अर्थकारण महत्वाचं आहे. राहायचे 2,000 रुपये, मेस 2,500 रुपये, पण त्याच्यानंतरला आपला स्वतःचा खर्च 2,000 रुपये. पण तो मी 1,000 रुपयात भागवायचा 2018 साली. आणि त्याच्यानंतरला बबा जे काही उरतील 2-3,000 रुपये आपले त्याच्यामध्ये आपलं एक साठवणूक आणि गावाला काही पाठवत आले तर शक्यतो. आई वडील काय अपेक्षा करत नव्हते. बोलले तुझं चालायचे. पण मी काय विचार करायचा की बाबा आता फक्त माझं रोटेशन चाललं ना बस लय झालं. खरं नंतरला पैसा ऑटोमॅटिक येत जाईल जात जाईल. पण मी आपल्या त्याच्यात तारेवरची कसं पैसा हात बदलतो कसरत करून चालायचा. झालं असं की बँकेने माझी 8 दिवसात लगेच बदली केली. बदली केली तर ठाण्यात बदली केली. ठीक आहे म्हटलं ठाणे काय आपल्याला लांब नाहीये जाऊया. मग आता लांबचा थोडासा प्रवास चालू झाला. म्हणजे ट्रेननी फिरायचा प्रवास चालू झाला. मुंबईतला जी जीवनवाहिनी आहे तिने आता प्रवास करायला सुरुवात झाली. तिथे अशी गडबड नव्हती ना होत की कुठून जायचं. सुरुवातीला हेच कळत नव्हतं का कोणता प्लॅटफॉर्म कुठं जातोय कोणता कुठं जातोय. ही हार्बर लाईन आणि हे लाईन काही वेळा म्हणजे मी स्वतः फसलेलोय किंवा माझे मित्र मोकळा डब्बा दिसला म्हणून त्या फर्स्ट क्लासच्या बोगीमध्ये जातात. मग टीसी पकडतो. एकदा झालं असं की बाबा मला मी घुसलो कोणत्या याच्यामध्ये आपल्या हँडिकॅप डब्यात. हँडिकॅप मध्ये घुसल्यानंतरला आतमध्ये गेलो. त्याच्यानंतर मला पकडलं गोवंडीमध्ये. गोवंडीमध्ये पकडलं म्हणजे तर मी म्हटलं ते बोलले की काय ये इकडं. म्हणलं काय नाही मी बसलोय म्हणलं गर्दी म्हणलं त्याच्यामुळे या डब्यात आलोय. म्हणलं कुठून आला. म्हणलं इथून आलोय मागच्या स्टेशनला बसलोय. म्हणलं ये माझ्याबरोबर 2-3 आपले जे परप्रांतीय होते त्यांना घेतलं. म्हणजे चल नील पायी पायी चालत चालत. आता त्यावेळेस मग आपलं काही साधा सिम्पल होत आपले चप्पल विप्पल घालून असत. मला बोलले काय करतो. काय नाही म्हणलं साहेब मी आलोय गावावरून. आहो म्हणलं मला काय माहित नाही तर. आणि मग काय नाही म्हणलं मी असत आलोय. आणि काय काम करतो पण तू. अहो म्हणलं काय नाही साहेब मी एका बँकेत आत्ताशी कामाला लागलो. म्हणलं छोटीशी आहे दीपक पिढी. म्हणलं एक काम करा ना आमच्या साहेबांना सांगा बोला ना. म्हणलं साहेब तुम्ही काय सोडा ना. म्हणलं अहो ते लय मारतात. म्हणलं कधी कधी गेले होते ते साहेब. म्हणते यार तू बाबा कुठून आलाय काहीतरी सांग व्यवस्थित. त्याला मी काय बोल तो काय बोल त्याला काही कळत नव्हतं. म्हणतो हे बाबा तुम्ही खरं जरा इथं बस असा.
म्हणजे हा किस्सा असा झाला की पण त्याला एक कळलं की हे बिचारं गरीब पोरग आहे मराठी आपलं सच्चाई मुंबई सच्चाई त्याला ही सच्चाई दिसली आणि माझं बोलणं मी आपला हे ह्याच टोन मध्ये असतो मी मुंबईत आले मग पुण्यातून आले मग ते करायचं हे आपल्याला कधी जमत नाही जी माझी भाषा आहे हीच माझी जी अंगवळणी आहे जी अंगात रुजलेली आहे ते ओरिजिनल ते ओरिजिनल ते ओरिजिनल मग तिथं पकडल्यानंतरला त्या साहेबांनी मला कसं तरी सोडून दिलं असा तो किस्सा मुंबई मधला हे चुकल्याशिवाय कळत नाही चुकल्याशिवाय कळत नाही आणि मग ज्या वेळेस बँक बदल्या करायला लागली का ठाण्यात एक दिवस थांबवलं परत म्हणले नाही तुम्हाला आहे ना येचोला घाटकोपरला तिथं परत बनली तिथं 15 दिवस काम केलं परत तिथून म्हणले तुम्हाला डोंबिवलीला जावं लागेल डोंबिवलीला 1 महिना काम केलं तिथून म्हणले की तुम्हाला आहे ना कामोठ्याला जावं लागेल अच्छा तुझ्या आता काय करायचं म्हटलं ठीक आहे म्हणले हे पळवतात ना आपल्याला ही पळवापळवी आता ही पळवापळवी चालू केली यांनी मी पण मग मराठी मुलगा होतो आपला असा नाही का बाबा नुसताच शिकलाय पुस्तकी की हार मानणाऱ्यातला हार मानणाऱ्यातला नव्हतो ठीक आहे म्हणलं पळवा तुम्ही आणि पण माझा एक दृष्टिकोन आणि आपलं समाजात वावरणं हे डोळे उघडं ठेवून म्हणजे आली कितीही संकटे तरी मोडला नाही का ना पाठीवरती थाप टाकून साहेब फक्त एकदा लढ म्हण असं ते हे होत आणि मग मी काय केलं की बाबा प्रत्येक स्टेशनवर आता फिरणं चालू झालं आणि प्रत्येकाचा आपल्या मुंबई मधल्या प्रत्येक माणसाचा आणि प्रत्येकाचा एक हे असतं की संध्याकाळी ऑफिसवरून सुटलो किंवा जाता येता भूक लागते पोटाला थोडीशी भूक लागते जे काही करतोय ते पोटासाठी चांगलं टिपीत आणि हायजेनिक अन्न बाबा आपल्याला कुठं नाश्ता करायला भेटेल किंवा दुपारच्या नंतरला आपल्याला चुरमुर आपलं काहीतरी चाना चुना असं म्हणूयात आपण तर तो चाना चुना काहीतरी भेटेल का शेंगदाणे फुटायला हा तर मग असं मी अभ्यासलो लोकांचा आणि आपली पण तीच गरज होती ना आणि त्यावेळेस भागवायचं काय तर 30 दिवस आपल्याला नाश्ता बाहेरच करायचा आहे 30 दिवस आपण जर 30 रुपयाचा 50 रुपयाचा नाश्ता करू शकत नाही मग 10 रुपयात त्यावेळेस भेळ भेटायची 10 आणि 5 रुपयामध्ये तर मी स्टेशनवर कुठं आता आजही बघतो आपण बरेचसे परप्रांतीय आपण पाहतो की बाबा भेळ विकताना तिथे तर त्यावेळेस मी भेळ खायचा भेळ हा प्रत्येकाचा जीवाचा आणि जीवाराचा विषय आहे प्रत्येकाच्या खिशाला परवडणार आहे बालपणात प्रत्येकाला ज्यावेळेस आपल्या गावाला आपण पाहिलं आहे की पाहुणे आले का ते काय आणणार आहे आपल्याला माहिती असं भेळ आणणार कापडी पिशवी उचकून बरोबर भेळ भेटायची तर ही भेळ प्रत्येकाच्या जीवाचा विषय प्रत्येक गावाकडली ज्यावेळी मी स्टेशनवर मला खाल्ली मला माझे दिवस आठवतात आता माझ्या लहानपणीचे आणि मग मी हा विचार केला की म्हणलं प्रत्येकाचं जीवन आपल्या इकडच्या माणसाचं हे भेळच्या याच्यामध्ये गेलेलं आहे प्रत्येकाचा हा जीवाचा विषय जीवाचा विषय आणि मग मी तिथून सुरुवात एक डोक्यात थिणगी पडली की बाबा आपण जर भेळचा पार्ट टाइम धंदा चालू केला तर मुंबईमध्ये आपल्याला पण ओळखितं काय लाजायचं इथं हा विचार केला फक्त आणि मग रविदादांच्या कानावर घातलं हे दादा या गोल्डनच्या चौकामध्ये आपल्याला सांगपाड्यामध्ये छोटीशी जागा भेटेन का त्यावेळेस जास्त कोण धंदेवाले अजिबातच नाही केले तर परप्रांतीय धंदे करायचे आणि मराठी लोकात आपली हार्डली बोटाव मजने सगळे कॉलरला करून जास्त करून आहे ना हे भाजीपाला विकतीन पण भेळ मध्ये अजिबात कोण असा हे नाही हा घेतलं तर एखादा शॉप बीप घेऊन एखादा करेल पण आपली तशी परिस्थिती नव्हती मी धंदा चालू केला तर रविवारची सुट्टी असती म्हणून आणि शनिवारचं दुपारी सुटतो म्हणून तेवढं विरंगुळ आहे तेवढेच 2-4 हजार रुपयात भाडं सुटलं आपलं बरोबर हा विचार बरोबर आणि मग पार्ट टाइम आणि मग तिथून पुढे म्हटलं चला आपण आहे ना आपल्याला कुकिंगची मला पहिल्यापासून अंगात एक किडा असतो ना कुकिंग हा मला पहिल्यापासून आवड का बाबा काहीतरी मेनू बनवायचा काहीतरी आपल्याला खायला बनवूया असं मला मनातून आजही आवड आहे ती आणि मग मी काय केलं धंदा तिथे छोटासा चालू केला गावाला रक्षाबंधनला गावाला गेलो आणि मग गावावरून मटेरियल आणलं एका हॉटेलमधून 1000 रुपयाचं आणि गोल्डनच्या चौकामध्ये तिथे छोटासा धंदा लावून सगळं मटेरियल आणून धंदा चालू केला पण ज्या दिवशी चालू केला त्या दिवशी माझा 270 रुपये धंदा झाला अच्छा आणि मी गिरायकाचा मग तिथून पुढे अभ्यास करत गेलो की बाबा हीच गिरायक माझ्याकडे परत खायला येतात का ही गिरायक परत खायला येतात का असे एक दोन वाढत गेले आणि त्यावेळेस मी लोकांच्या चेहऱ्यावरून ओळखायचा की बाबा या माणसाला माझी भेळ आवडली आणि मग तिथून पुढे मी असं सर्च करत गेलो की बाबा आपल्याला याच्यात जर पारंगत व्हायचं असेल तर काय करायचं काय नाही आणि मग हळूहळू सुरुवातीला मी धंदा
जॉब प्लस धंदा केला 8-10 दिवस. नंतरला म्हटलंयला आपण अर्थकारण आता फिरायला लागलं. जर मी 9 तास एक बँकेची नोकरी करतो तिथं मी 9 तास देतोय. इथं मी जर 2 तास माझा धंदा करतोय किंवा 3 तास इथं मी 400 रुपये कमावते, 500 रुपये कमावते. धंद्याचं गणित वाढत होतं कमी होत होतं. पण मी जर लवकर गाडी लावली तर माझा धंदा जास्त होत होता. म्हटलं आता आहे ना आपण आहे ना थोडस आहे ना म्हटलं जर स्वतःसाठीच आपण काम केलं तर म्हटलं आपला ग्राफ पुढे चालत राहील आणि कंटिन्यू मी स्वतःसाठीच वेळ विकतो ना. म्हटलं मी इथं 300 रुपये भेटतात दिवसभर किती काम केलं तरी. बरोबर. तर आणि इकडं आपण जेवढं काम करू तेवढं आपला मीटर पडत राहतोय. मग मी डोकं चालवलं की जॉब सोडायचा. अच्छा, त्याआधी मी तुला थांबवतो सागर. ह्याचं श्रेय किंवा हे सगळं अंगी बांधवणार मी एक वाचलं होतं एकदा तुझ्या फेसबुक पोस्ट मध्ये. मंचर या ठिकाणी मोहन शेठ गावडे व्यावसायिक त्यांच्याकडून तुला मिळालंय, ते त्यांचं तुझं काय एक नातं होत काय आहे? ज्या वेळेस 12वी झाली माझी, हा 12वी ही माझी पारगावला झाली आमच्या गावाला, आणि मग चला बाबा आता महाविद्यालयीनचा प्रवास चालू झाला 13वी 14वी 15वी. मग 13वीला आल्यानंतरला आता घरची परिस्थिती आपली शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे सगळ्यांचीच परिस्थिती ही नाजूक असते. आणि शिंगवे ते मंचर हे अंतर जवळजवळ 20-22 किलोमीटर आहे, तसं 25 किलोमीटर भरतो म्हणजे दोन्ही बाजूने आलं तर मग त्यावेळेस पास होता 550 रुपये. आणि वडिलांना आपला शेतकरी याच्यातला असल्यामुळे बाबा चला सकाळीच 8 ते 11 कॉलेज, आता 11 सुटल्यानंतर घरी जातोपर्यंत 12:30 एसटी 1:30 वाजायची म्हणजे दिवस जायचा. तर मी काय विचार केला की म्हटलं आपण आहे ना दुपारचं घरी जाण्यापेक्षा आपण इथं मंचरमध्ये जे भेटन ते काम करू मुरुदी तिकडे. आणि मग तेवढ्याच वडिलांना हातभार किंवा आपल्याला स्वतःचा खर्च आपण भागावला ना वडिलांना जास्त लोड नको आपला असा. म्हणून मी त्याच्यामध्ये बाबा आपला जॉब करायचा. सुरुवातीचा जॉब मी रामायटो शोरूम मध्ये केला, त्यावेळेस मला 500 रुपये पगार होता महिन्याला. आणि मग ही 2011-12-13 ची गोष्ट आहे. त्यावेळेस 500 रुपये तुम्हाला पगार द्यायचा. म्हणलं 500 तर 500 माझे पासाचे जाण्यायेण्याचा खर्च. 2 महिने तिथे काम केलं. त्याच्यानंतरला दिवाळी आली, एनसीसीचा कॅम्प आला, मी पुण्याला गेलो 8-10 दिवस कॅम्प केला, त्याच्यानंतर परत आलो. आणि मग म्हटलं आता कॅम्प झाला आपला, पुन्हा दिवाळीची सुट्टी चालूच होती की मग म्हटलं आता आपण काम शोधूया काहीतरी, बसून नाही राहायचं. हो मग मी काय केलं असंच मंचरमध्ये एका बाहेर असं एका गिफ्ट शॉपीच्या मागे बाहेर आहे ना इथं मुली कामाला पाहिजे त्यांची जाहिरात गिफ्ट शॉपीमध्ये गेलो. अच्छा, गिफ्ट शॉपीमध्ये गेल्यानंतर म्हटलं दादा कामासाठी आले मी, मला काम द्या काहीतरी असेल तुमच्याकडे वाचलं मी. ते बोलले कुठला? म्हणलं शिंगव्याचा. बोलले कोणते कधी येतो जातो? म्हणलं तुम्ही तर टायमिंग सांगसान त्या टायमिंगला येईल. आणि मग त्यांनी मला पायी पायी चालत 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 स्टेट बँकेच्या मागं मोहन शेठ गावडेंच्या दुकानात नेलं. अच्छा, तिथं गेल्यानंतरला शेठ तर नव्हते, तिथले ते कामगार शशिकांत म्हणून चास्कर म्हणून होते. त्यांनी मला विचारलं कुठून येतो काय असं तसं येते. बोलले ठीक आहे, माझ्याकडे असं खालून पायाच्या नाकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत नजर टाकली. बोलले काय करतो? म्हणलं कॉलेजला इथे. बोलले की ठीक आहे. बोलले मग ये उद्यापासून कामाला. अच्छा. म्हणलं पगार? बोलले 2500 देतो तुला. ठीक आहे म्हणलं चालेल. तिथून पुढे त्यांच्या इथं कामाला सुरुवात झाली. तिसऱ्या दिवशी शेठची माझी समोर भेट झाली. आता तोपर्यंत मला माहितीच नव्हतं नक्की याचे ओनर कोण आहे, ते समजतोय. आणि मग पुढे गेल्यानंतरला शेठने असं बसवलं स्टूल वरती, म्हणाले इकडे बाळा. त्यांनी मला 3 दिवस पाहिला का पोरक खरंच काम कसं आहे कसं आहे. आता आपण काम करायला लागते मग टीव्ही आण खाली घे हे कर ते कर चुनू 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 मी काम करायचा. आणि शेठने बघितलं हे पोरक कष्टाळू दिसतंय आणि जरा पारखले. हा मला बोलले इकडे बाळा बस. म्हणलं हा शेठ. मग म्हटले चांगलं शिकून घे आणि 15 दिवस फक्त सुट्टी घेऊ नको, सीझनचा टाईम आता दिवाळीचा. म्हटलं हो चालेल. दिवाळी वगैरे झाली नंतर म्हटलं आता झालं बाबा आपल्याला 2 महिने काम करायचं होतं फुल टाईम होतं ते. मग दिवाळी झाली, 1-1.5 महिना केलं. ते बोलले की ठीक आहे. म्हणले म्हणलं शेठ आता मी माझं कॉलेज चालवणार आहे परत. म्हणलं हे झालं. म्हणलं मला बोलले की एक काम कर ना, तू कॉलेज किती 11 वाजेपर्यंत असणार नंतर आपल्या दुकानात येत जा बिंदास,
काय हरकत नाही म्हणले. तसंही आता दुकान त्या 11 वाजेपर्यंत काही गिरायक नसते, 11च्या पुढे चालू असतं. आणि आपलं तू घरातल्या सारखं, त्यांनी मला एक हे केलं, त्यांनी मला मानस पुत्र म्हणून धंद्याचं बाळ कुडू दिलं, घासातला घास दिला. कधी जर डबा नाही आणला तर त्या काकी माझ्यासाठी डबा घेऊन यायची. मुलासारखं एका ताटात आम्ही जेवलो आणि धंद्याचं बाळ कुडू दिलं. असं शेजारी टेबलावर बसून स्वतःच्या रोजीरोटीवर बसून व्यापार शिकवला आणि तिथून पुढं आयुष्याला एक कलाटणी विकली गेली. सांगितलं इथून बाहेर पडल्यानंतर कुठेही जा. आणि भविष्यवाणी केली माझी की लाडाने ते मला सावळ्या म्हणतात. सांगितलं हे दुसरं नामांकन. तर सांगितलं हा पोरग ज्या वेळेस कुठेही जाईन ना, म्हणजे कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊ द्या, पण हा पोरग कोणाच्या हाताखाली काम करणार नाही, हा स्वतःचं विश्व निर्माण करेल. म्हणजे आपण जे गुरुने जे आपलं सांगू शकतो ना ते दुसरं कोण सांगू शकतो. हे तुझं सगळं काही जीवनपट हा ऐकत असताना उमेदीच्या काळातला मध्ये मध्ये बोलू नाही असंच वाटतंय आणि ऐकत राहो. कदाचित श्रोत्यांना वाटेल की मुलाखत घेणारा आरजे कुठं झालाय, पण तेवढं अंगावर येणार आहे ते प्रत्येक प्रसंग. म्हणजे हे प्रत्येक आत्ताच्या नवयुवकाला नवीन उमेद मिळणारी आहे. आता पुन्हा मी तुला मुंबईकडून पुन्हा गावाकडे नेलं, आता गावाकडून पुन्हा पुण्याकडे नेतोय. म्हणजे तुझा मुंबई वाया पुणे हा प्रवास आहे. तर अनाथांची माय, मी कोणाविषयी बोलतोय तुला लक्षात आलंच आहे, माईंचं आणि तुझं काय नातं होतं? म्हणजे मी ते फोटो पाहिले तुझे माईंसोबत, तू बसलाय माई त्यांच्या खुर्चीवर बसल्यात, ते त्यांचं तुझं काय नातं आहे हे जरा, हे अजूनपर्यंत मला माहीत नाही किंवा मी कुठेही तुझं ते ऐकलं नाही किंवा वाचलं नाहीये. काय आहे ते समीकरण काय? तर माई ही एक दैवशक्ती आहे हे मी मानतो. कारण असं आहे, धंद्याला सुरुवात केली, जॉब सोडला गेला आणि पहिल्यापासून मनात इच्छा होती. माईंचा चित्रपटही पाहिला होता मी आणि माईंविषयी भरपूर काही ऐकलं होतं. तर एक आदर्श होता माईंविषयी मनामध्ये. तर मी ठरवलं की बाबा आता आपण भेळ विकतोय, छान फुल टाईम धंदा करतोय, चला एक दिवस पुण्याला जाऊयात आणि खास माईंसाठी भेळ घेऊ. माईंच्या आश्रमामध्ये मी कॉल केला आणि म्हटलं मला, मी सागर गोरडे बोलतोय मुंबईमधून, माझा छोटासा भेळचा व्यवसाय आहे आणि मला आदरणीय माईंची भेट घ्यायची आहे, त्याचबरोबर लग्नाचं वय पण झालं होतं असं. तर चला बाबा आपण माईंची भेट घेऊया. आणि मग गेलो मी भेटायला. जाताना मी माझ्या पद्धतीने माईंसाठी खास भेळ घेऊन गेलो होतो आणि एक ग्रेट भेट घ्यायची अशा हेतूने मी गेलो. आणि मग गेल्यानंतरला माईंनी आम्हाला जवळजवळ 2 ते 3 तास वेळ दिला. क्या बात आहे. आणि मग तिथं गेलो, माईन संग गप्पा मारल्या आणि माईंना भेट दिली. माईंनी जे संस्कार असतात ना, ते 3 तासात काय संस्कार होऊ शकतात मुलावरती किंवा आपल्याला काय भेटू शकतो ह्या व्यक्तीकडून. तर माईंनी मला अख्खा जीवनपट कसा असतो आणि माणूस कसा ओळखायचा आणि माणुसकीचं नातं काय जपायचं, आपण म्हणजे अनाथांची माय मी कशी झाली, ही माईंच्या एका आपण परिसासारखं ते टच सारखं आहे खरंय. तर ते 3 तासामध्ये एवढं काही केलं. आणि माझी इच्छा होती की बाबा आपण स्वतःचं हॉटेल चालू करायचं, माझं चालू होतं आणि तर ते हॉटेल ओपनिंग करण्यासाठी माई यावा किंवा माझ्या हॉटेलला माईंचा पदस्पर्श व्हावा असं एक होतं. तर तिथे गेल्यानंतरला माईंना भेट दिली, छान गप्पा गोष्टी झाल्या, माईंनी काही गोष्टी छान सांगितल्या आणि पुस्तक मला भेट दिलं. पुस्तक भेट दिलं, मी ते वाचलं, आई नावाचं पुस्तक आहे, अनाथांची माय, अनाथांची माय. आणि मग तिथून पुढे गेलं, चालत आलो आलो पुन्हा आपला पुन्हा हे करायला लागलो आपला धंदा. आणि मग लग्न वगैरे झालं आणि एक साधारणतः 2 ते 3 वर्षांनी माईंनी दिलेलं पुस्तक आहे ना, जे मी सुरुवातीला तुम्हाला बोललो बघा सर की माई ही दैवशक्ती आहे, त्याचं कारण सांगतोय का आहेत माई दैवशक्ती. की माझ्या घरामध्ये भरपूर पुस्तकं होती, एक बॉक्स होता मी ठेवलो होतो आणि वरती असं आपलं माळा असतो ना, म्हणजे ते ठेवताना तिथे ठेवलं होतं सगळं. तर उंदीर वगैरे येतात, मुंबई म्हणले उंदीर हा विषय येतोच कधी कधी, तर जास्त गचपण झालं होतं म्हणून आम्ही ना एक दिवस दिवाळीच्या याच्यामध्ये घर साफ करत होतो माझी बायको आणि मी.
आणि हा त्या एक विषयाकडे यायचंय, पण आधी हा विषय पूर्ण एक दोनच मिनिट हो 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 तर साफसुफाई करतोय आणि झालं असं बरीचशी पुस्तकं होती. आता उंदीर म्हटलं का कुरतडा कुरतडी आलीच बरोबर, बाकीची सगळी पुस्तकं कुरतडली गेली होती आणि माईंच जे पुस्तक होतं ना ते हाय असंच होत आणि त्या पुस्तकाच्या वरती असं आहे ना छान असं एक असं गोल राऊंड केलेलं होता मुखपृष्ठ. हा आणि तिथे एका त्या उंदराच्या पिल्लांना तिने जन्म दिला होता. चार पिल्लं होती पण माईच्या पुस्तकाला, आजही ते पुस्तक माझ्या घरी आहे, माईच्या पुस्तकाला एक सुद्धा त्यांनी असं कुरतडलं नव्हतं किंवा दाग लागला नव्हता. म्हटलं शेवटी माई ही माई आहे आणि ही एक दैवशक्ती आहे. उंदर येतो त्यांनी सगळं कुरतडून टाकलं असं, तो पण कागद आहे हा पण कागद आहे, पण माईचं पुस्तक शाबूत होतं आणि बाकीची सगळी पुस्तकं कुरतडली होती काही अशी हे झाली होती, पण माईच्या पुस्तकाला झाला नव्हता. अक्षरशः डोळ्यात म्हणजे पाणी आलं होतं. आणि माई या शब्दाचा अर्थ काय आहे तर हा अर्थ आहे, काय बोलू काही सुचत नाहीये खर तर, पण हा प्रश्नांचा सिलसिला आणि उत्तरांची मेजवानी ती सुद्धा एक आयुष्य म्हणजे एक भेळच आहे मला वाटत आहे. सगळ्यांचं मिश्रण, सुख दुःख जे काही आहे सगळं. नोकरी सोडलीस, भेळीचा व्यवसाय फुल टाइम सुरू केलास, आता तू म्हणालास लग्न झालं, मग लग्नाच्या वेळी कोणाही मुलीचा बाप असू दे आई असू दे, लेकी ह्या बापाजवळच्या असतात खूप. बरोबर. तुला असं कोणी प्रश्न नाही केला कधी तू भेळ विकतोयस किंवा भेळ विकणाऱ्याशी मी लग्न करू का? काय झालं ते कसं सगळं काही जोडून आलं? हा ट्रेनमध्ये धंदा करत होतो मी. हा ज्यावेळेस हॉटेल चालू करायचं होतं त्याच्या आधी मग चला बाबा ज्यावेळेस माईंना भेटायला गेलो त्यावेळेस ट्रेनमध्ये जात होतो, तर मी ट्रेनमध्ये एक परप्रांतीय भेळ विकताना पाहिला आणि जी भेळ मी 10 रुपयाला विकत होती तो 25 रुपयाला विकत होता. म्हटलं मी जर इथं धंदा केला किंवा मी जर इथं व्यवसाय केला तर म्हटलं चला बाबा आपल्याला काय दुपारचं घरीच असतोय आपण तर होऊ शकतो. आणि लय नाही म्हटलं 2 महिने करायचं आपल्याला जास्त पैसे कमवायचे होते, मला भांडवल उभं करायचं होतं. तर मी 2.5-2 महिने ट्रेन मध्ये कंटिन्यू धंदा करत होतो. अच्छा. हा आणि मग म्हणजे इथेच मुंबईमध्येच इंटरसिटी एक्सप्रेस पकडायचा, डेक्कन पकडायचा आणि लोणावळ्यापर्यंत जायचा परत ठाणे कर्जत. हो हो असं. आणि मग त्यावेळेस मला माझ्या गावाकडची एक मुलगी भेटली, कॉलेजमधली मैत्रीण भेटली, तिने मला ओळखलं, मी तर ओळखलं नाही. आणि म्हणलं आता ह्या ट्रेनमध्ये मला कोण ओळखायला यायचे, मी ओरडत चालायचा ओला भेळवाला असा मी मराठीमधून ओरडायचा. आणि जी लोक आता जे आहेत परप्रांतीय ते ओरडत नाही, भेळ दालमुरी दालमुरी बोलतो, तर मी आपला मराठीत बोलायचा. मी मराठीत का बोलायचं का, जे आपल्या महाराष्ट्रीयन क्राऊड आहे तो भेळ का हे खाईल आणि त्यांना कळेल की बाबा हा मराठी मुलगा धंदा करतो. आणि त्या मुलीने मला ओळखलं, आता कॉलेजमध्ये प्रचलित होतो. आणि मग तिने ओळखलं, ती बोलली ए गोरडे इकडे उठ. मी 2 मिनिटं चकित झालो, मला कोणी इथं हाक मारतय ना. आणि मग पहिल्यांदा 2 वेळा आवाज निग्लेक्ट केला मी, म्हटलं चला दुसरं कोणाला हाक मारताय. अरे म्हणजे तुलाच बोलवते मी इकडे ये. ज्यावेळेस पुढच्या डब्यात गेलो आणि मग तिने मला हे केलं आणि ती बोलली अगं हा आमच्या म्हणते अगं आई हो ही माझी मम्मी आहे. आणि मग बोलते अरे सागर इकडे कुठं तू? अगं म्हटलं काय नाही. म्हणते मला ओळखलं का? म्हटलं नाही ग. म्हटलं म्हणते अरे मी आउटे कॉलेजला होते. तिनेच ओळख सांगितली, तिनेच सगळं सांगितलं. म्हणलं हो का? म्हणलं अगं काय नाही. म्हटलं मी धंदा करत असते याला आणि राहिला इथेच मुंबईमध्ये. मी म्हटलं मी हे एवढं नॉर्मली घेतलं का तर बाबा माझ्या पोटासाठी मी करतोय. म्हटलं आज जर मी इथं लाजलो आणि जर इथं माझा हे झाला म्हणजे आपल्यातली पॉवर कमी झाली खरं तर जीवनात आपण काहीच करू शकत नाही. बरोबर. म्हटलं म्हणजे आधी लाज सोडली पाहिजे. लाज सोडली पाहिजे. आणि आजच्या तरुणांना मी सांगतो, आई मला काय बोलली माहितीये की बाळा तू भेळीचा धंदा करतो पण लग्नाला पोरगी देईन का कोणी तुला? अरे बापरे, लग्नाला अजून टाइम आहे, लग्नाच्या वेळेस लग्नाचं बघू. आज माझं पोट चालवायचंय, मला माझं पोट चालू द्या. म्हटलं सागर तुझ्या या उत्तराला सलाम आहे, माझा कडक सॅल्यूट आहे. म्हणजे त्यावेळेस ना म्हणजे वैभव अगदी अशी सिच्युएशन होती की बाबा आता ते रिएक्ट कसं करायचं आपण आणि काय बोलायचं अशा वेळेस. मी एवढं नॉर्मली घेतलं
म्हटलं चला आपण आपल्या पोटासाठी काम करतोय. बरोबर. पहिला मुद्दा हा आहे. ज्या वेळेस मी पुण्यात असताना मी म्हणजे हे झालो होतो त्यावेळेस माझं सांत्वन करायला कोण आला किंवा मला बोलायला कोण बाकीचे आले नाहीत हा समाज नाही आला की बाबा तुला लई हे झालंय मग एक काम कर तुला नोकरी देतो किंवा तुला रोजगार म्हणतात ना ते म्हणजे अपयशाला कोणीच जो सोबत नसतं यशाला हजार बाप. त्यावेळेस हृदयाजवळची पण माणसं सोडून गेली होती म्हणजे ज्यांना जीव लावला ती पण आपल्याला सोडून गेली होती. त्याच्यापेक्षा आपण आपल्या पायावर उभं राहून आपण आपलं एक स्थान निर्माण करू शकतो. मग त्यावेळेस मावशींना म्हणलं लग्नाच्या वेळेस बघू. आणि मग लग्न कसं जमलं तर त्याच्यानंतरला हॉटेल चालू केलं. नंतरला एक 8-10 महिने मी हॉटेल रन केलं चांगलं चालवलं आणि लॉकडाऊन लागायचे चिन्ह दिसत होती अशी. अच्छा. मग लग्न असं जमलं की बाबा माझ्या मामांचा मला फोन आला म्हणजे मुली पाहायचं ठरलं होतं की आता आपण लग्नाला हॉटेल पण चालू होतं ना म्हणजे आता प्रोफाईलचा बेस चांगला केला होता. चांगला केला. रस्त्यावरचा भेळवाला आता हॉटेलमध्ये गेला होता. आणि मग फेरीवाला हा एका विशिष्ट ठिकाणी विशिष्ट मामांनी मला 2 बायोडेटे पाठवले. एक कळव्यातला आला आणि आपल्या गावाकडचीच होती ती मुलगी पण तर बोलला ठीक आहे चला बाबा चांगले स्थळ म्हणले. ते बोलले की तिच्या वडिलांना माझा बायोडेटा पाठवला. तर माझा जो बायोडेटा होता ना तो असं जात गोत्र नाडी विडी हे काही नव्हतं त्याच्यामध्ये. ॲज इट इज सागर गुरुडेचा स्वभाव काय आहे आता तो काय करतोय त्याच्यानंतरला त्या ह्या मुलाची पुढची स्वप्न काय आहेत त्याच्यानंतरला याचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे आणि याचा स्वभाव कसा आहे हे सगळं त्याच्यामध्ये विवेकी विचारांनी वर्णलेलं होतं. ओ जो आपले नरेंद्र दाभोळकर आहेत त्यांच्या जोविनीचा जो आहे बायोडाटा तशा पद्धतीने होता. आणि मी त्या वडिलांना पाठवला होता त्यांनी तो बायोडाटा वाचला आणि सांगितलं की ह्या मुलाला आपण बोलूयात म्हणजे बघण्यासाठी. रविवारी सकाळी गेलो आता जाताना काय नेतात आपल्याकडे बघण्यासाठी तर नारळ पेड्याचा बॉक्स हे ते परंपरा. हा परंपरा. आता आपले आई वडील वगैरे इथं काही नाहीये त्याच्यामुळे मामाने मीच आम्ही दोघच बघायला गेलो. तर मग मी काय घेतलं जाताना एक भेळीचा पुडा घेतला एक गुलाबाचा घेतला आणि गेलो मुलगी बघायला. आणि मग तिथं गेल्यानंतरला त्यांनी विचारलं मला काय करता काय चाललंय काय नाही. गेल्या गेल्या माझे जे सासरे ना आजही माझ्या समोर त्यांची ती इमेज आहे म्हणजे तो प्रसंग अजूनही तुला उभे उभे आठवतो. माझे सासरे असे मस्त असे देवाची देवपूजा करत होते लेंगा आणि पायजमा आहे. देवाची देवपूजा करत होते. सकाळी 9 वाजता आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो की बाबा आणि संध्याकाळचा धंदा लावायचा होता ना मला म्हणजे असं. तर मग मी गेल्यानंतरला ते देवाची देवपूजा करतात आम्हाला खुडीची दिली बसायला बसवलं. म्हणजे बसा चहा पाणी वगैरे चहा पाणी झाला आणि नंतरला ते बसले शांत. आणि मग विचारलं सगळी हिस्ट्री त्यांनी मला. मी त्यांना असं एका स्पष्ट याच्यामध्ये सांगितलं होतं की माझी स्वतःची मुंबईमध्ये रूम नाही. इथूनच आपण मुलाखतीला सुरुवात करू इथूनच आपलं बोलणं पुढे होईल हे जर मान्य असेल तर का तर तो आपल्याला माहिती आहे आई वडील गावाला आहेत. माझ्या आई वडिलांनी गावाला घर बांधलं. जर माझे आई वडील मुंबईत असते तर माझी रूम असती. खरं हे ठाई ठाई प्रश्न पडलेला आहे म्हणजे कोणीही मुलगी बघता देताना किंवा आपण बघताना पहिले विचारतात की मुलाला मुंबईमध्ये स्वतःचं घर आहे का. ही अपेक्षा नका करू म्हणजे तुम्ही कुठे एखाद्या व्हॉट्सअप इन्स्टा मधून पण ते वाचलं असेल की तुमची स्वतःची होती का मग त्या मुलाकडून तुम्ही का अपेक्षा करता. बरोबर. आणि ते खरंय म्हणजे त्या आता अपेक्षा खूप गगनाला भेटली तो विषय तो पूर्ण वेगळाच आहे. बरोबर. आणि मग मी मुलाखत झाली म्हणजे बोलणं चालणं झालं छान. बरोबर. आणि मग मी त्यांना सांगितलं बघा ही माझी भेळ आहे हे प्रॉडक्ट सगळं मी स्वतः बनवतो. काही दिवसांनी मला याचं स्वतःच एक ओळख निर्माण करायची आहे. आणि हा जो व्यवसाय आहे ना माझा हा स्वतःचा आहे. म्हणजे व्यवसाय काय असू शकतो भली तो माझा धंदा छोटासा असू दे रस्त्यावरचा बाजार असू दे पण तो स्वतःचा आहे माझा. मी एवढं त्यांना ठामपणे सांगितलं होतं आणि विश्वासाने डोळ्यात डोळे घालून बोललो होतो की म्हटलं. आणि हे त्यांना का पटलं माहितीये का तर त्यांचा देखील ठाण्यामध्ये कुंजयार वडापावच्या बाहेर लॉटरीचा व्यवसाय आहे आणि त्यांनी जे काही विश्व निर्माण केलं आहे ते त्या व्यवसायावरती निर्माण केलं आहे. याला म्हणतात जिगर. आणि मग त्यावेळेस ती भेळ खाल्ली त्यांनी त्या दिवशी रात्री. गावची भेळ आहे ना. खरं भेळ खाल्ली आणि तिथून मला रिप्लाय आला रात्रीचा तुमची भेळ खूप छान आहे आमच्या घरचे पॉझिटिव्ह आहेत.
घेऊया याच वळणावरती एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, एकत्र हा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आरजे वैभव सोबत. सारं काही तुमच्या आमच्यातलं थोडं मनातलं. तर मंडळी आपण ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आरजे वैभव सोबत. आपल्या सोबत आहेत सागर गोरडे, मुंबईचा प्रसिद्ध भेळवाला, आणि ही गप्पांची रंजक मेजवानी तुमच्या पुढ्यात ठेवली जात आहे. आता लग्न तर झालं, लग्न झालं, लॉकडाऊन आलं, आणि मग ह्या लॉकडाऊन नंतर तुम्ही पुन्हा कशी उभारी धरली? म्हणजे लॉकडाऊनची तर सगळ्यांची अवस्था तीच होती, कुणाच्याही तोंडून ऐकलं तरी खूप कठीण दिवस होते ते. पण लॉकडाऊन नंतर पुन्हा मग सुरुवात म्हणजे एक पाऊल मागे होऊन परत 10 पाऊलं पुढे कसे निघालात? अगदी खरं सांगायचं झालं ना वैभव, काय आहे लॉकडाऊन लागला ह्याच्यामध्ये जवळजवळ मी 1 ते 1.5 लाख रुपयाला हॉटेलमध्ये लॉस मध्ये गेलो होतो. आणि हा लॉस पचवणं पण खूप जिगरीचं काम आहे. खरं म्हणलं आता पुढं काय करायचं, लग्न पण जमलं होतं त्याच वेळेस लॉकडाऊनच्या आधी, 2 दिवस आधी लग्न जमलं होतं. आपलं गंधाचा कार्यक्रम झाला होता. आता साहजिकच आहे, नैसर्गिक अडचण आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. तर मग ठीक आहे, गावाला गेलो तर गावालाच थांबलो होतो. आणि मग 31 मेला लग्नाची तारीख फायनल झाली. असं वाटलं की सुरुवातीला चला 8 दिवस राहतील, म्हणजे कोरोना राहील, 4 दिवस राहील, असं नव्हतं वाटत. 2-2 महिने याचा हे 2 वर्ष होईल. आणि मग 31 मेला छोटस आपलं घरगुती पद्धतीने लग्न केलं, म्हणजे 30 तारखेला सासरे बोले लग्न करायचं. म्हणजे ठीक आहे, गावाला शेतीमध्ये मग कांदा काढा, शेतातली कामं करा, वडिलांना भरपूर मदत, 2 महिने ते काम केलं. आणि त्याच्यानंतरला आता आपण मुंबईला जाऊन काय करायचं, काही आपल्या हातात भेळीच्या हाताची कला आहे, आपल्याकडे हॉटेलची कला माझ्या हातात आहे, स्वतः मटेरियल बनवतो, त्याच्यामुळं मी कोणा अवलंबून नव्हतो. आणि मग म्हणलं आता काय करायचं आपण, की ना मुंबईला गेल्यानंतर एक हातगाडी घ्यायची आणि पाणीपुरी भेळ बीळ सगळे एका हातगाडीत चालू करायचं. अच्छा पैकी. आणि मग मी म्हणतात ना, शांततेच्या काळात जर जास्त रक्त सांडवलं आणि नाही, शांततेच्या काळामध्ये जर तुम्ही जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात तुम्हाला कमी रक्त सांडवावं लागतं. खरं तर हे वाक्य आदरणीय विश्वासराव डांगरे पाटील साहेबांचं माझ्या डोक्यात चांगलं मुरलेलं होतं. आणि मग मी डोक्याला काय केलं की बाबा लॉकडाऊन मध्ये मी घरी आहे, घरी पाणीपुरी बनव, शेवपुरी बनव, सगळं युट्यूब बघायचं आणि बनवायचं. मधुरताईंच्या रेसिपी एवढ्या पाहिल्या आणि मी घरीच बनवायचं, सगळ्यांना खाऊ घातलं. आणि मग त्याच्यामधून मी चांगलं काय देऊ शकतो, म्हणजे सेल्फ स्टडी चालू केला. आणि मग मुंबईला आल्यानंतर एक हातगडी घेतली, मस्तपैकी चालू केलं. 8 जूनला मी मुंबईला आलो, 31 मेला लग्न झालं, 8 जूनला मुंबईला आलो आणि चालू केला. सुरुवातीला बंद होतं, मग एक टपरी चालवली असं करता. मग नंतरला आदरणीय जयंतीताई कठाळे, जे हॉटेल उद्योजिका आहेत पूर्ण ब्रह्मच्या सर्व, ताईंचं माझं खूप अगोदरपासून कॉन्टॅक्ट होता. मग कधी काही अशी प्रॉब्लेम आले तुम्ही ताईंना कॉल करायचा, मार्गदर्शन घ्यायचा. आणि मग तिथून पुढे ताईंनी सांगितलं का आता हॉटेलच्या वानगडीत पडू नको बाळा, आणि तो 1.5 लाखाचा लॉस बाहेर काढायचा होता. पुन्हा रस्त्यावरच सुरुवात केली, लाजलं नाही तेव्हा, नाहीतर तेव्हा जर हे केलं असतं. म्हणजे लाज मीपणा सोडून आपण काम करत आलो प्रत्येक गोष्टीमध्ये आणि माणुसकीचं नातं जपत आलो. कधी पण आपण म्हणजे हॉटेलही बंद झालं, पुन्हा शून्यातून पुन्हा सुरुवात केली. आणि मग तिथून पुढं हळूहळू एक एक पाऊल. मग क्रेझी फूड रंजिताताई आल्या, त्याच्यानंतर महाराष्ट्राची किचन क्वीन कार्यक्रमामध्ये आपली भेळ जायला लागली. मग चला हवा येऊ द्या असेल, चला हवा येऊ द्या मध्ये पण अरे क्या बात है, पूर्ण टीम आपल्याकडे नाश्ता खायची ती छान पैकी. आणि सर्वांना अतिशय छान पद्धतीने आवडली, त्यांनी रिप्लाय पण छान दिले. आणि जयंतीताई ज्यावेळेस मुंबईमध्ये येतात त्यावेळेस आवर्जून भेळ मागवतात आपली. आणि ताईंनी सांगितलं जगातला बेस्ट भेळवाला आहेस तू, म्हणजे आणि आपला एक मराठी बांधव काय करू शकतो, तर म्हणजे तू भेळ बाहेरही पाठव, मी आपण पाठवतो भेळ, हे IQ आहे, मी कन्फर्म नाही त्यासाठी आता प्रश्नातून विचारतोय. बाहेरही भेळ पाठवतो ज्यावेळेस आपले विदेशी नागरिक आहेत किंवा विदेशातले ज्यावेळेस इंडियामध्ये येतात आपल्या इथं मुंबईमध्ये खास करून, तर ते काहीतरी बाबा बघतात की बाबा असं तसं, तर
आपल्या भागातली लोक जी महाराष्ट्रीयन आहेत ती तर आवर्जून घेतातच माझ्याकडनं, का तर भेळ हा प्रकार असा आहे हा 15 दिवस टिकू शकतो बरोबर, ट्रॅव्हलिंग मध्ये खायला खूप घेऊन आणि आपली जीवा भावाची काही भेळच आहे त्यामुळे लोक आवर्जून तिथं हे करतात. मग कधी कधी मी इथून कुरिअर करतो किंवा इथून जात असताना ते जेवढं लिमिटेशन आहे ना आपल्याला नेलं तेवढं ते घेऊन जातात, म्हणजे आपण तो एक तो पण एक हे ठेवलं आहे. पण त्याचं असं आहे की भेळ विकत घ्यायचा खर्च कमी आहे, पाठवायचा खर्च जास्त आहे, त्याच्यामुळे थोडा तो खर्चिक बाब असते. पण ज्याला परवडतं खिशाला ते घेतात आपल्याकडनं आणि मग तिथून पुढे जी सुरुवात आता जे आहे सगळं हे, मग जमाना बदलला. टिकटॉकचा जमाना होता, त्याच्यानंतरला आता रील्सचा जमाना आलाय, सोशल मीडिया व्हायरल झालेलं आहे भरपूर आणि तिथून पुढे मग मी पण ठरवलं की बाबा आपण अशा पद्धतीने चालायचं आता की बाबा जास्त मोठं हॉटेलच्या भानगडीत पडायचंच नाही, एक व्यावसायिक म्हणून आणि एक उद्योजक म्हणून आपण जर नावावर उपास यायचं असेल आणि मुंबईमध्ये जर बाबा आपल्याला आता टिकायचं असेल तर आपण असेच रस्त्यावरचे छोटे मोठे धंदे चालू ठेवूयात आणि तिथून पुढे आपलं लाईफ हे करूयात. आता एवढं प्रस्त करून ठेवलंय की बाबा ऑनलाईन पण आपण बिझनेस करतोय, त्याच्यानंतरला ऑफलाईन पण संध्याकाळची मी गाडी लावत असतो, आपले सगळे बांधव येतात तिथे खायला भेळ. असा हा प्रवास हे ठिकाण सांदपड्याला विनिलियम टॉवरच्या इथे म्हणजे सेक्टर 8-9 मध्ये गार्डनच्या इथे आहे. तर आजच्या नवयुवकाला ज्याला उद्योजक व्हायचंय व्यावसायिक व्हायचंय अशा तरुण वर्गाला ह्या आपल्या तरुण मित्रांना तुझ्याकडून मोलाचा सल्ला काय देशील, त्यांना मार्गदर्शन काय करशील की कोणतंही काम कधीही छोटं नसतंच, म्हणजे हे मीही शिकलोय मला ही शिकवलंय, तर तुला काय वाटतं तुझ्या मनात काय की आजच्या मुलांनी मग ते कोणतंही काम असो काय आहे आजचं चालू परिस्थिती जर पाहिली शक्यतो खेडेगावातली असेल शहरातली असेल, शहरातली मुलं ज्यावेळेस त्यांचं कॉलेज महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होतं एक पर जर घरचे संस्कार घरच्या वातावरणाचा खूप मॅटर करतात की बाबा तुमची जर शहरातल्या मुलांचं जर पाहिलं आपण तर त्यांना जर चांगल्या पद्धतीचं नोकरी असेल किंवा आय टी मध्ये फील्ड मध्ये जायचं असेल इंजिनिअरिंग असेल हॉट एव्हर काय असू दे तर ते तिकडे जातात. कधी कधी आपण म्हणतो ते सुशिक्षित बेकार होतात, मग तो जो लाड असतो ना आपला वडिलांचा जाऊ दे नाही काय तर आपलं हे बघ ते बघ असं करतात असं एक होतं. आणि याची उलट परिस्थिती काय असते गावची असते, जी शेतकऱ्याची मुलं आहेत आज सगळ्यात मोठा प्रश्न तो आहे की गावच्या मुलांनी उद्योजकतेमध्ये यावं किंवा धंद्यांमध्ये पडावं. जरूर तुम्ही धंद्यात पडा पण धंद्यात पडत असताना तुमचं अर्थकरण खूप जपावं लागतं, शो शायनिंग खूप जपावी लागते, मीपणा खूप जपावा लागतो आणि धंदा हा असा आहे हा शिस्तबद्धच करावा लागतो. ह्या धंद्याच्या डेफिनेशन आहेत इथं नो कॉम्प्रोमाइज. जर आता मी धंदा असा शिकलो आहे आपण म्हणतो ना की बाबा ताऊन सुलाखून ताऊन सुलाखून या शब्दाचा अर्थ आहे ना ज्याला माहिती ना तोच धंदा करू शकतो की मी याच्यात ताऊन सुलाखून आलेलो आहे आणि धंद्यात तुम्हाला हा अनुभवच लागतो, धंदा हा वाचून किंवा बघून करता येत नाही हे माझं वाक्य आहे आणि हे मी जे अनुभवले म्हणजे स्वतः पाण्यात उतरा उडी मारा मग आणि हात पाय हलवायला सुरू. पण जर तुम्ही बाबा आज मी भेळ विकतोय मला महाराष्ट्रातून भरपूर फोन येतात की आम्हाला पण भेळचा धंदा करायचा आहे आणि दादा आम्हाला मार्गदर्शन करा किंवा आम्हाला भेळ बनवायला शिकवा, मी डायरेक्ट पहिल्यांदा काय सांगतो तुमच्या अंगात काय कला आहे, तुम्ही चांगला कोणता पदार्थ बनवता तो पहिला तुमच्या फॅमिलीला खाऊ घाला शेजारच्यांना खाऊ घाला आणि त्यांना जर आवडला आणि ते बोलले की आता छान वाटलं आम्हाला खायला रोज खाऊशी वाटतोय तर आवर्जून धंद्यात जावा. जोपर्यंत ते वाटत नाही तोपर्यंत रस्त्यावरती सुद्धा म्हणजे बिझनेस मध्ये जाऊ नका, तुम्ही त्याचं धंद्यात रूपांतर करू नका. म्हणून गावच्या मुलांचा प्रॉब्लेम काय होतो, पहिला मुद्दा आपल्याकडचा सगळा शेती प्रधान आहे भाग आणि आपली मुलं काय होतात लाजतात, मी पण असतो आणि आजची जी स्टाईल आहे की बाबा गाड्या फिरवणं हे ते बैलगाडी असेल इतरत्र हॉट एव्हर सगळं काही, तर शो शायनिंग मध्ये आजचा नवतरुण मुलगा दिखाव्यामध्ये अडकलाय तो. आणि आपण म्हणतो ना जोपर्यंत तुमच्या बुडाखाली आग लागत नाही तोपर्यंत तुम्ही काही पेटून उठत नाही. सौवाद की एक बात हा तर म्हणजे
माझ्या बुडाखाली आग लागली होती, मला माझं लाईफ सेट करायचं होतं. कारण माझ्या मागं काय होतं, मला जमीन नव्हती, माझ्या आई वडिलांकडे जमीन नव्हती जास्त. हाय तर त्याच्यामध्ये किती करणार बाबा, 1.5 एकर वाटायला येते, त्याच्यामध्ये किती कसं तुम्ही चालवणार. उद्या लग्न करायचं म्हणलं तरी तो प्रश्न होता की आजकाल मुली तर शेतकऱ्याला भेटतच नाही. खरंय, तर बाबा त्याच्यात मी किती पिकवणार आणि किती चालवणार. मग मी दुसऱ्याच्या इथं रोजानी कामाला जायचं का फक्त किंवा काय. जर माझ्यासारख्या मुलांची आज कितीतरी परिस्थिती आहे, त्यांनी मग छोटेशा असे माझ्यासारखे धंदे करा. म्हणजे ही हेळसांड होतेच प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या नशिबी. माझे आई वडील शेतकरी, दिवसा लाईट भेटत नाही, रात्रीची लाईट भेटते. मग ते काट्या कुट्यामध्ये रात्रीची मोटारी बंद करायला जा, चालू करायला जा. तर हे खरं असं एक आहे. आणि सगळ्यात मोठं काय, आमचा नऊ तरुण मुलगा वेस्ट मधून झालेला आहे. हा गाव असो, हे मुद्द्याचं बोललास तू, त्याविषयी काय सांगशील? म्हणजे तरुणांनी व्यसनाकडे, पहिला मुद्दा तर व्यसन हा आपला पार्टच नाहीये. बरोबर, तसं पाहिलं तर ती एक स्टाईल झालेली आहे की बाबा मस्त नाही, बॉडीसाठी पिया, हे करा ते करा, जिम करा हे करा. ठीक आहे, जिम करा इथपर्यंत आपण मानतो की बाबा चला स्वतःचं आरोग्य जपलं पाहिजे. हे पण शेतीत काम केलं तरी आरोग्य जपतोच आपण. शेतकऱ्याचं कधी आजारी पडलेला बघितलं आपण, तर वर्ष वर्ष कधी गोळी खात नाही असं आहे. पण ज्यावेळेस तुम्ही व्यसन दिन होता ना, तिथं तुमचा अनावश्यक खर्च जास्त असतो, दिखावापणात जातो. आणि जर ठीक आहे, मी सुद्धा स्वतःच्या जीवावरती शायनिंग मारतो, मी सुद्धा स्वतःचा एक हे जपतो माझा, आणि माझ्या चालण्यात बोलण्यात सुद्धा एक नशा असते की बाबा आपण म्हणतो ना एक तुझं स्वतःचं काय ओळख आहे, ती तुमच्या कामातून, तुमच्या कृतीतून, तुमच्या याच्यातून दिसली पाहिजे. आणि तुमचं नुसतं नाव ऐकलं तरी लोकांनी आदराने तुमच्याकडे बघितलं पाहिजे. याच्यासाठी काय करावं लागतं, ते स्वतःची ओळख निर्माण करावी लागते. स्वतःची ओळख निर्माण करत असताना तुम्हाला कष्ट करावाच लागणार आहे. आणि आजकालचा आमचा नऊ तरुण मुलगा कष्ट करायला मागत नाही. म्हणजे असे भरपूर मुद्दे आहेत. म्हणजे आईचं पाहिजे, आईचं इन्स्टंट लवकर त्यांना श्रीमंत व्हायचंय, फोर व्हीलर गाडी घ्यायची आहे, मस्तपैकी इस्त्रीचे कपडे घालायचे, सेंट मारायचा आहे आणि हिंडायचंय. खरं म्हणजे मी नवतरुण मुलांनाच बोलतोय असं नाहीये, याच्यामध्ये सगळे आले. फक्त काय होतंय, नवतरुण मुलांचं आयुष्य उभारीला लागतं, तिथं फसले जातात. हातपाय काही लोक आयुष्य उभारी करून नंतरला म्हणजे याला फसव त्याला फसव. पन्नाशीतली लोक पण तसंच करतात, असं नाही का करत नाहीत काही. फक्त बोटाव मोजणे इतके, त्यांचा सगळा संसार व्यवसाय थाटलेला असतो. हातपाय हे अंथरून पाहून पसरायला पाहिजे. म्हणजे धंद्यात यायचं असेल, जो आपला प्रश्न आहे, धंद्यात यायचं मग काय करायचं, काय करायचं काय नाही. फक्त तुमच्या अंगातली चमक, तुमच्या अंगातली कला, आणि मी चांगल्यात चांगलं, आणि माझ्या समजा आता मी फूडचं बिझनेस करतोय, माझ्या फूडचे सगळे खवय्ये कशी माझ्याकडे खायले, किंवा माझ्या फूडसाठी वेडी कशी होतील लोक, परीख कसा वाढला जाईल, तर हे लोकांना द्यायचा प्रयत्न करा. आणि ज्यावेळेस लोक तुम्हाला 10 रुपये देऊन तुमची वस्तू खरेदी करतात, त्याचं मन समाधान त्यांना झालं पाहिजे. एवढीच डेफिनेशन लक्षात ठेवायची. आणि प्रचंड 2 महिने 2 वर्ष 3 वर्ष आहे ना, काम करण्याची, फक्त कष्ट करण्याची डोक्यात छान संकल्पना ठेवायची. ऑटोमॅटिकली तुम्ही पुढे चालत राहता. आणि अर्थकरण एकदा जमलं, थोडेफार पैसे आले, लगेच बाबा मग सामाजिक कार्यकर्ता झाला, मग मी आता मस्त पैकी सरपंच केलं, उभं राहिलं, बॅनरबाजी बॅनरबाजी केली, याच्यातून काही होत नाहीये. ती बॅनरबाजी तुम्ही तुमच्या धंद्याची करा, तुमच्या ऍडव्हर्टायझिंग वर खर्च करा, तुमच्या स्वतःच्या धंद्यासाठी ते पैसे लावा. म्हणजे मी तर कधीच स्वतःचा बॅनर कुठं लावलाय याच्यासाठी, म्हणजे कार्यकर्त्यांचा किंवा याच्यासाठी, नेत्यासाठी मी कधीच त्या मानगडीत पडत नाही. का तर बाबा आज माझी परिस्थिती नाहीये, मी ज्या परिस्थितीतून आलोय. आपण आपलं जसे आतून असेल तसं पाय पसरत चालायचं. सगळ्यांसंग तुम्ही गोडी गुलाबानी राहा, त्याचा माझ्या धंद्यासाठी, माझ्या स्वतःसाठी काय उपयोग होईल, असं तुम्ही एक छान हे करत होईल. ते तर श्रोते हो, अशी ही आयुष्याची भेळ आपण सागरदादाची ऐकलीच. शेतकऱ्याचा मुलगा, गावी शिक्षण, दुकानावरती काम करणं, अभिनयाची आवड, चित्रपटांची आवड म्हणून पुण्याला जाणं, पुन्हा पायाला ठेच लागून माघारी फिरणं, ते गाव ते मुंबई, वाह्या पुणे, मुंबईला येऊन एका सहकारी बँकेमध्ये नोकरी करणं, पुन्हा ती नोकरी सोडणं, आणि सगळ्यांच्या खिशाला परवडणारी गोष्ट, आणि प्रत्येकाला भूक लागतेच एकी विशिष्ट वेळी, त्यातून सुचलेली ही कल्पकता
आणि ह्या कल्पकतेचा झालेला हा महावटवृक्ष आज आपल्या समोर सगळं काही वदवत होता। तर तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत सागर दादा, इथून पुढेही असंच एक नवीन अजून काहीतरी वेगळी मेजवानी तुमच्या हातून घडो। आणि ही गप्पांची मैफिल अशीच चालू राहणार आहे, तरी कुठेही जाऊ नका। पुढच्या भागामध्ये एका आगळ्या वेगळ्या अस्तित्वाला व्यक्तिमत्वाला घेऊन भेटूच। ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ RJ वैभव सोबत, सारं काही तुमच्या आमच्यातलं थोडं मनातलं।